subscribe now and press the bell icon. Never miss an update. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणातील पाणी पिण्यासाठी जात असताना दुरी खाल्ल्याने जवळपास 80 मेंढ्या दगावल्या आहेत. यामुळे धनगर बांधवांवरती संकटे ओढावलेले आहेत. या सगळ्या मेंढ्या नगरदेवळा येथील माधू भीमा खांडेकर यांच्या मालकीच्या होत्या. साधारणपणे 7 ते 8 लाखांचे नुकसान जवळजवळ यामध्ये झालेले आहे. या घटनेने पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस आयचे आरोग्य सेवा सेल प्रदेश सरचिटणीस सचिन सोमवंशी यांनी पोलिसांकडे माहिती दिली, तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए आर महाजन यांनी मेंढ्यांचा मृत्यू हा वाढत्या तापमानामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या सर्व मृत मेंढ्यांचे शव विच्छेदन करण्यात आलेले असून काही मेंढ्यांचे अवयव हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. सदर तपासणी अहवाल आल्यावरच मेंढ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी स्वतः नुकसानग्रस्त मेंढपाळ आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.